मित्रांनो, हा जो रोहित्र दीपीचा फोटो माझ्याकडे आला, या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे मी सांगत आहे. पहा, हा फोटो पहा. या ठिकाणी हे जे एक नंबरचं दिलं आहे आणि रेड स्पॉट दाखवला आहे, तर हा एसटी स्टे अर्थिंग केला नाही, त्याला अर्थिंग करणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा असा की हा जो ट्रान्सफॉर्मर आहे, तो पहा ऑइलनं किती ओला झालेला आहे. पहा, हे दोन लिहिलं, हे बघा, सगळं ऑइलनं काळं 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 झालं. पहा पहा, बुडाशी पहा, सगळं पहा, फ्लिंज हे ते सगळं लिकेज आहेत, भरपूर लिकेज आहे, भरपूर लिकेज आहे. पहा, हा प्लिंथ माउंटेन स्टो, ही प्लिंथसुद्धा केल्यानं किती ओली झालेली आहे. पहा 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 पहा. आणि हे असं लिकेज म्हणजे काय होतं की या लिकेजच्या मार्फतच बाहेरची जी ह्युमिडिटी किंवा आर्द्रतायुक्त हवा असते आत जाते, आणि आतील ऑइल ही जी बाहेरची आर्द्रता आहे शोषून घेते ब्लॉटिंग पेपरसारखी, आणि मग आतील ऑइल खराब होते. त्याशिवाय हे जे ओलं असलेलं जर असेल आणि या ठिकाणी ठिणगी पडली, तर या ठिकाणी आग लवकर लागते. म्हणून ट्रान्सफॉर्मरचं ऑइल लिकेज ठेवायला नको, वेळीच अटेंड करायला पाहिजे. आता हा जो तिसरा मुद्दा पहा, तिसरा मुद्दा हे जे सिलिका जेल ब्रिदर आहे, यातील जेलचा रंग निळा पाहिजे. हा पिंक झाला म्हणजे यानं मॉइश्चर पकडलं. आणि ट्रान्सफॉर्मर जेव्हा गरम होतो तेव्हा हवा बाहेर फेकतो, थंड होतो हवा आत घेतो. जेव्हा हा हवा आत घेईल तेव्हा मॉइश्चरयुक्त हवा आत जाऊन ऑइल कंटॅमिनेट होऊन ऑइलची क्वालिटी खराब होईल. त्याच्याशिवाय या ठिकाणी पहा, हे किती झाडी झुडपी हे ते जवळ दिसते या डीपीच्या याच्या, हे सगळं क्लिअर करायला पाहिजे. ग्रीनरी नकोच, ग्रीनरी असली आणि त्या झाडावरती जीवजंतू वगैरे येतात, पक्षी येतात आणि मग प्रॉब्लेम होतात, बर्ड फॉल्ट होतात किंवा साप येतात वगैरे, सगळ्याच गोष्टी आल्या. ग्रीनरी इज ए सोर्स ऑफ फूड फॉर नंबर ऑफ क्रिएचर्स, अँड ग्रीनरी नियर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इज ए हजार फॉर देअर लाईफ. तर पहा मंडळी, हे असं आहे आणि हे असं निग्लेक्टेड ठेवायला नको. मला वाटतं हे तीन पॉईंट फार महत्त्वाचे आहेत, ते दुर्लक्षित व्हायला नको. आणि इथे पहा, ग्रीनरीसुद्धा सुकलेली दिसते. पहा मंडळींनो, पहा, करा मेंटेनन्स चांगलं, करा इलेक्ट्रिकल नेटवर्क 1000 फीट ठेवा ॲज पर CEA रेग्युलेशन 2010. आणि पहा, या ठिकाणीसुद्धा ग्रीनरी आली म्हणजे ही ग्रीनरी काढून टाकायला पाहिजे. ताबडतोब डीपीवर ग्रीनरी नको. मला वाटतं मला काय सांगायचं तुम्हाला कळलेलं आहे थोडक्यात. या ठिकाणी ही जी रोहित्र डीपी आहे, याचं मेंटेनन्स ताबडतोब करणं आवश्यक आहे. अँड दिस कॅन बी कॅटेगराइज ॲज अ डेंजरस लोकेशन इन व्ह्यू ऑफ ऑल द डिस्कशन डन बाय मी आफ्टर ऑब्झर्विंग दिस फोटो. माय हियर रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MHB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू. रामदास खंडागळे.